नळदुर्ग येथे कृषी विषयक योजनांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी कुणाल गायकवाड व तुळजापूर तालुका प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीचे आयोजन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी केले होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ज्ञानेश्वर घोडके यांनी केला. यावेळी बैठकीत बोलताना कुणाल गायकवाड यांनी म्हटले की सर्वसामान्य शिवसैनिक ते सर्वसामान्य जनतेपर्यंत कृषी विषयक माहिती पुरवण्याकरता व प्रत्येकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शाखा प्रमुख व शिवदूतांनी गावागावांमध्ये तसेच बाडी वस्त्यांवर जाऊन प्रयत्न करावे असे म्हटले. या बैठकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू घोडके, मल्लिकार्जुन गायकवाड, मनोज मिश्रा, अफजल कुरेशी, दीपक घोडके, सुनील गव्हाणे, रामेश्वर घोडके, गजानन हळदे, आकाश घोडके, मारुती बनसोडे, अनिकेत वाघमारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.